नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्टील लाईफ यासाठी किंवा वस्तुचित्रासाठी रचना कशी तयार करायची हे शिकणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम आपण उपलब्ध असणाऱ्या घरातील वस्तू ह्या घेतलेल्या आहेत प्रत्येक वस्तू वेगवेगळ्या प्रकारे ठेवल्यानंतर कशा अँगल बदलत जातात ती वस्तू वेगवेगळी कशी दिसत जाते आता ह्या तीन वस्तू आपण घेतलेल्या आहेत टोपी मास्क आणि गॉगल यांची रचना बघा कशी करतोय आता ही एक रचना झाली याच्यात कोणतीही वस्तू बदलली की आणखीन वेगळी रच रचना तयार होते आणि आपला पाहण्याचा अँगल हा जरी बदलला तरीसुद्धा आहे हा संच किंवा आहे हा सेट आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे दिसायला लागतो आपण याचे दोन प्रकारे सेट आपण तयार करतोय हा एक पहिला सेट झाला आणि अजून एक दुसरा आपण तयार करतो आहे याच्यामध्ये वस्तूवर पडणाऱ्या सावलीचा सा भाग घड्या आतल्या आतले घडीचा भाग हे सगळं बारकाईने निरीक्षण करावं लागतं आता आपण दोन सेटमधला पहिला जो सेट होता त्याचं ड्रॉईंग करायला घेतो आहे हे ड्रॉइंग करत असताना सुरुवातीला त्याचे अँगल त्याप्रमाणे त्याचं ड्रॉईंग करायचं आहे आणि हळूवार हल हलक्या हाताने हे ड्रॉइंग करायचं आहे नंतर ते थोडं थोडं डार्क करत जायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला एक सेट दाखवलेला आहे पण व्हिडिओच्या शेवटी आणखीन असे पाच सहा सेट जे तुम्हाला घरी सहज तयार करता येतील आणि ते मांडून तुम्ही त्याची रचना तयार करू शकता अशा वेगवेगळ्या रचना तयार करा आणि त्याचं ड्रॉईंग करा हे आता पेन्सिलचं ड्रॉईंग करत असताना त्याच्या रेषा त्याचे होणारे अँगल आपलं पाहण्याचं अँगल आणि या सगळ्यातून त्याचे जे डिटेल्स असतात ते सुद्धा रेखाटण्याचा प्रयत्न करा जसे की हायलाईट्स किंवा डार्क शेड जिथं असेल त्या ठिकाणचा भाग अशा प्रकारे आपण आपल्या वस्तूचं बारकाईने निरीक्षण करून जेवढे बारकाई दाखवता येतील तेवढे दाखवण्याचा ते प्रयत्न करायचा आहे या ठिकाणी ड्रॉईंग पूर्ण झालेलं आहे आपण आता रंगकामाला सुरुवात करतो आहे रंगकामात पोस्टर कलरचा वापर करतो आहे आणि पोस्टर कलरचं तंत्र या पद्धतीचं असतं की याच्यामध्ये पाणी आपल्याला योग्य वाटेल अशा प्रमाणात मिक्स करायचं असतं मात्र हे करत असताना एक लक्षात ठेवायचं की आपल्याला या ठिकाणी प्रत्येक रंग त्याच्या उजळ आणि गडद छटा आपल्याला तयार कराव्या लागतात उजळ छटा तयार करण्यासाठी आपण कोणत्याही रंगात पांढरा मिक्स करू शकतो То, रंग तो रंग ज्या प्रमाणात पांढरा मिक्स करतो आहे त्या प्रमाणात त्या रंगाची आपल्याला उजळ छटा मिळतील तर डार्क रंगासाठी आपण त्याच रंगात जो मुख्य रंग कुठला आपण घेणार आहे रंगवण्यासाठी त्या रंगात आपण काळा मिक्स करायचा थोडा थोडा वाढवत काळ्याचं प्रमाण वाढवलं की आपल्याला आणखीन जास्तीत जास्त डार्क छटा तयार करता येतील हे करत असताना त्याचा वापर आपल्याला करायचा आहे किती प्रमाणात डार्क आहे कलर किंवा किती प्रमाणात लाईट आहे हा विचार करून त्या पद्धतीने ते, ते करायचं असतं आता या ठिकाणी आपल्याला एक वस्तू आहे ती पिवळ्या रंगाची आहे दुसरी वस्तू लाल रंगाची आणि तिसरी काळ्या रंगाची आहे मग काळ्या रंगाची वस्तू आपण काढत असताना मग त्या ठिकाणी पूर्ण काळा रंग वापरायचा नाही तर त्याच्यासाठी काय करायचं ब्राऊन किंवा कोणत्याही रंगात काळा मिक्स करून डार्क कलर तयार करायचा म्हणजे जो आपल्याला हवा येतो टी शर्ट तयार झाल्यानंतर ती तिथे द्यायचा प्रयत्न करायचा काच असेल काच काळी जरी असली तरीसुद्धा ती वेगवेगळे रंग त्याच्यात दिसतात आपल्याला ते, ते बारकाईने निरीक्षण करा म्हणजे ते तुम्हाला रंग दिसतील आणि त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यात काम करता येईल लाल रंगाची टोपी आहे लाल रंगाची टोपी काढत असतानासुद्धा त्या ठिकाणी आपल्याला बारकाईने निरीक्षण केल्यानंतर त्याचा घड्यांचा भाग उजळछटा मध्यम छटा आणि गडद छटा हे सर्व काही दिसणार आहे जे आहे त्याप्रमाणे रंग देण्याचा प्रयत्न करा आपण त्यासाठी व्यवस्थित रंग छटा तयार करून त्या वापरण्याचं कौशल्य आपल्यात हवं आहे आणि ते तयार करण्यासाठी आपल्याला सराव हा एकमेव उपाय आहे जेवढे तुम्ही जास्त रंगात खेळताल वस्तू रंगवताल ड्रॉईंग करताल तेवढं तुम्हाला ते सहज वाटणार आहे आता या ठिकाणी आपण ब्राऊन कलर ब्ल्यू कलर ब्लॅक व्हाईट असे वेगवेगळे रंग या ठिकाणी गॉगलमध्ये वापरलेले लेमन येलो कलर ऑरेंज ब्राऊन आणि ब्लॅक बॉर्डरसाठी ब्राऊन आणि ब्ल्यू हे कलर वापरलेले आहेत आता हे काम झाल्यानंतर आपण टोपीचं रंग करणार आहोत ते करत असताना आपल्याला टोपीमध्ये कोणकोणते रंग दिसत आहेत हे आपण पहिल्यांदा शोधले पाहिजेत किंवा ते रंग तयार करण्यासाठी आपल्याला कोणते रंग वापरावे लागतील हे पहा आता टोपी रंगवत असताना आपल्याला टोपी मुख्य लाल रंगाची दिसते पण लाल रंगामध्ये आणखीन गडद छटा जिथं आहेत किंवा डार्क भाग आहे टोपीचा त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागते डार्क शेड तयार करावे लागतील व लाल रंगामध्ये कोणता रंग मिक्स केल्यानंतर आपल्याला डार्क छटा तयार करता येईल तर त्याच्यासाठी आपल्याला ब्ल्यू कलर किंवा ब्लॅक कलर अगदी किंचित प्रमाणात वापरायचं सुरुवातीला नंतर त्याचं प्रमाण आपल्याला योग्य वाटत असेल किंवा कमी वाटत असेल त्याप्रमाणे मग त्याच्यात ॲडजस्ट करत जायचं सुरुवातीला आपण लाईट कलर देतो आहे लाईट आहे तो आप आधी करून घ्यायचा आणि नंतर मग त्याच्यात डार्क कलर वाढवत जायचे मुख्य टोपीचा जो रंग आहे तो सुरुवातीला दिले देतो आपण आणि त्यानंतर आपण लाईट भाग करणार आहे घड्या ज्याप्रमाणे आहेत त्याप्रमाणे इथं पॅच दिलेले आहेत जेवढं मोठं काम असेल त्यासाठी मोठ्या साईज ब्रश वापरावेत त्यासाठी वेगवेगळ्या नंबरचे ब्रश आपल्याकडे हवेत या ठिकाणी आपण आता लाईट रंग तयार करतो आहे लाईट रंग तयार केल्यानंतर तो लाईट भागाला देऊन घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित हे रंग द्यायचेत रंगकाम करत असताना आपण समोर ठेवलेल्या वस्तूंकडे किंवा त्या संचाकडे ज्या ज्या वेळेस गरज पडेल त्या त्यावेळेस तिकडं पाहायचं आणि त्या, त्या, त्या पद्धतीने रंग द्यायचे आता हे करत असताना तो संच समोर ठेवलेला असतो आणि नेहमी ड्रॉईंग करत असताना किंवा चित्र काढत असताना समोर ठेवलेल्या वस्तूंचाच सराव करा त्यामुळं तुम्हाला त्या वस्तूंच्या निरीक्षणातून सगळे बारकावे दिसतील आणि त्याच्यासाठी आवश्यक काय तर वस्तू समोर ठेवून ड्रॉईंग करायचं तुम्हाला एखादी काचेची बाटली असेल किंवा एखादी वस्तू असेल सायकल असेल तर ती जशी तुमच्या मनात चित्रे तशी न काढता ती बाटली असेल तर ती वेगवेगळ्या अँगलने ठेवा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे दिसेल आडवी ठेवा उभी ठेवा तिरकी ठेवा खूप अँगल तुम्हाला बघायला मिळतील आणि त्याचं निरीक्षण केल्यानंतर ते ड्रॉईंग केल्यानंतर मग तुम्हाला ते सहज सोपं वाटायला लागेल तोपर्यंत पर्याय एकाचे समोर वस्तू ठेवणे आणि त्याचं ड्रॉईंग करत राहणे या ठिकाणी आता मोठ्या ब्रशचा आपण वापर करतो आहे आता टोपीचा मूळ आकार व्यवस्थित तयार झालेला आपल्याला दिसत असेल आणि हे सगळं झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बारकावे त्यातले करायला घेणं जिथं जिथं आपल्याला काही छोट्या छोट्या गोष्टी राहिलेल्या असतील किंवा इकडं तिकडं रंग लागलेले असतील तर ते ॲडजस्ट करून त्यातले बारकावे दाखवायचे काही ठिकाणी सावलीचा भाग असेल त्याच्या वस्तूच्या बॉर्डर्स असतील त्या सोडवून घ्यायच्यात सावली दाखवून आणि अशा प्रकारे हा वस्तुचित्र हा विषय आपला इथं पूर्ण आहे पण हे लक्षात घ्यायचं की हे एलिमेंटरी वगैरे इथपर्यंत ठीक आहे इंटरमिजिएटसाठी आपल्याला याहीपेक्षा जास्त प्रमाणात मोठ्या वस्तू असतात त्यामुळं त्यावेळेस आपल्याला अनेक वस्तूंवर रंगकाम करावं लागतं ड्रेपरी असेल मुख्य वस्तू असतील निसर्गनिर्मित वस्तू असतील मानवनिर्मित वस्तू असतील यांचा संच म्हणजे स्थिर चित्र तर त्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतील आणि त्यावेळेससुद्धा आपल्याला या व्हिडिओचा उपयोग होईल आपण इथं पाहताय त्याप्रमाणे या वस्तू आपल्या घरात उपलब्ध आहेत त्यांचा वापर करून आपल्या ड्रॉईंगसाठी एक संच तयार करा आणि त्याचा सराव करत रहा निरीक्षण करा बारकाईवे बघा आणि नियमित सराव चालू ठेवा हा व्हिडिओ संपल्यानंतर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद